नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? तर इथे थोडीशी शॉपिंग केलेली आहे वाढदिवसाचा केक बनवण्यासाठी. तर इथे मी म्हणजे असं झालं की वाढदिवसाचा केक घरी बनवायची अशी इच्छा होती, आणि कसं आहे अवनमध्ये काही बनवलंसुद्धा नव्हतं, तर म्हटलं चला आपण या निमित्ताने अवनचासुद्धा शुभारंभ करूया. आणि व्हेजिटेरियन केक बनवायचा होता, ऑल पर्पज असं फ्लावर मिळतं, त्याच्यात तुम्ही बिस्किट, पॅनकेक किंवा असं केक वगैरे बनवू शकतो. 1.5 किलोचं पॅकेट आहे ते घेतलेलं, आणि त्याच्यात मला वाटतं 2.5 वाट्या मी असं फ्लावर घेतलं, हे पीठ घेतलं. तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा घेऊ शकता. आणि त्याच्यामध्ये मी 1 चमचा बेकिंग सोडा टाकला आणि 1/2 चमचा बेकिंग पावडर टाकली असं. आणि हे तुम्ही असं म्हणजे मिक्स करून घेऊ शकतो आपण असं. आणि किंवा मी आता तर असंच नुसतंच असं हे केलं, असं मिक्स केलं, तर असं चाळून घ्यायचं असतं. 2-3 वेळा असं चाळलं तर अजून चांगलं असतं. इकडे ॲक्च्युली व्हेजिटेरियन केक बनवायचा होता, दही वापरायचं होतं, पण दह्याच्याऐवजी मी ते कंडेन्स मिल्क वापरलं. तर हे मी 1 वाटी कंडेन्स मिल्क घेतलं, आणि मेल्टेड बटर मी मला वाटतं 1/4 वाटी घेतलं असेल, 3/4 असं. आणि साखर मला वाटतं 1/2 वाटी साखर आहे. आणि असं हे चांगलं मिक्स करून घेतलं ह्याच्यामध्ये, केक मिक्सचरमध्ये. आणि 1/2 टीस्पून व्हॅनिला एसेन्स टाकलं. आणि जे चाळून किंवा असं मिक्स केलेलं जे आपलं पीठ असतं ना, ते टाकलं. आणि असं थोडं थोडं टाकायचं, आणि मग परत असं फिरून घ्यायचं. आणि त्याच्यामध्ये ना आपण थोडंसं हे घट्ट होतं ना, मग ते त्यानंतर मग थोडंसं दूध टाकायचं. पण दूध आहे ना ते नॉर्मल टेम्परेचरला असं टाक घ्यायचं आणि ते टाकायचं जसं आपल्याला गरज वाटेल तसं. आणि मग इथे बेकिंग जी प्लेट होती त्याला असं बेकिंग पेपर आणि थोडंसं बटर लावून असं लावून घेतलं. आणि जे बॅटर आहे ना केकचं ते त्याच्यामध्ये टाकलं. आणि अवन आहे ना तो 20 मिनटं मी 180 डिग्रीला प्रीहीट करायला ठेवलेला. त्यानंतर मग केकची जी प्लेट आहे बेकिंग प्लेट ती ठेवली, आणि 20 मिनटं लागतो हा केक बनवायला बेक व्हायला. आणि त्यानंतर थोडंसं बॅटर उरलेलं, तर म्हटलं की बघूया किती होतात. मला वाटलं की 7-8 तरी होतील. तसे 4 मफिन झाले. तर ॲक्च्युली दोन्ही एकत्र ठेवायला पाहिजे होतं, पण मी थोडंसं नंतर मफिन ठेवले. आणि मग हा केक आहे ना तो मस्त बेक झाला 20 मिनटात, आणि एवढा छान वास येत होता ना. तर असं आपण टी स्नॅक्स म्हणून सुद्धा नुसता साधा केकसुद्धा बनवू शकतो. आणि इथे मी क्रीम बनवते, जे आपण आयसिंग करायचं आहे ना ते क्रीम. पण ते झालं असं की इथे क्रीम मी थोडं जास्त घेतलं आहे, 3 वाट्या घेतलं. ॲक्च्युली 2 वाट्या फुल क्रीम घ्यायला पाहिजे होतं. आणि मग साखर टाकायची ह्याच्यात, आयसिंग टाकायची, आयसिंग शुगर, आणि थोडंसं 1/2 टीस्पून असं व्हॅनिला एसेन्स टाकायचा. आणि हे चांगलं असं फिरवून घ्यायचं. आणि थंड क्रीम होतं त्याच्यामुळे आयसिंग खूप चांगलं बनतं थंड क्रीम असेल तर, आणि खूप चांगलं झालं. आणि ते कसं आता थंड पण वातावरण असतं ना, त्याच्यामुळे आयसिंग असं मेल्ट वगैरे होण्याचा काय प्रॉब्लेम नसतो. आणि हे चांगलं असं फिरवून झालं की असं चेक करायचं, एक चमचा वगैरे घ्यायचा आणि असं बघायचं हे आयसिंग आलेलं आहे. आणि मग असं हे तयार आहे असं समजायचं. तर इथे तुम्ही बघू शकता केकसुद्धा झालेला आहे बेक चांगला. तर अशी नाईफ किंवा फोक टाकून असं बघायचं की असं जर फोक क्लीन असा बाहेर आला याचा अर्थ की केक चांगल्या पद्धतीने बेक झालेला आहे. हे बघा तुम्ही बघू शकता असं. आणि नंतर मग तुम्ही विचार करू शकता हा केक आहे ना हा पूर्ण थंड व्हायला ठेवला, त्यानंतर मग मफिन टाकले, आणि मग खूप उशीर झाला मैत्रिणीनं. आणि झालं असं की दुसऱ्या दिवशी काम असतं ना, म्हणजे विजय आपण जॉबला जायचं असतं, मुक्ताची शाळा आहे आणि त्याच्यात एक्झाम चालू आहे, मग ते दोघं पण झोपले आणि माझं एक केक बनवायचं चालू होतं. आणि मग त्या दिवशी काही केक कापला नाही, दुसऱ्या दिवशी केक कापला. आणि इथे मी आयसिंग बॅग आणली होती, आणि आयसिंग बॅग अशी $6 काहीतरी मिळते. थोडेसे स्प्रिंकल आणलेले डेकोरेशन करण्यासाठी, रेड कलर पण आणलेला जस्ट इन केस लागला तर बघूया कसं काय वापरायचं त्यासाठी. आणि त्यानंतर मग मफिनसुद्धा बेक झाले, आणि एवढा घमघमाट सुटला होता ना केकचा, खूप मस्त वास येत होता. आणि असं साधा केकसुद्धा आपण चहाबरोबर किंवा असं खाऊ शकतो. आणि असा मी बनवत असते गव्हाचा वगैरे, त्यामुळे असा केक बनवायची मला सवय आहे. आणि काय बटर पेपर वगैरे असं लावलं ना की केक इझिली निघतोसुद्धा, आणि हे असा केक खायलासुद्धा खूप चांगला लागतो असं. आणि मग थोडंसं बोलतात ना ती आता कसं केक वगैरे कापायला भरपूर आता असं सामान निघालेलं आहे, ते काहीच मी घेतलं नव्हतं. असा छुरीने मी तो केक कापला असा,
आणि त्यानंतर मग आयसिंग वगैरे लावायचं होतं ना, डबल लेअरमध्ये करायचं होतं आहे. सगळं सामान घेऊन आहे ना मी व्यवस्थित केक बनवून तुम्हाला एक दिवस दाखवेन. आता तर असंच आपलं क्रीम असं अक्षरशः मी थोपून घेतलं त्याच्यावर, ते सुद्धा नाईफने तुम्ही बघू शकता. आणि याच्यावर आहे ना मी हे थोडंसं सिरप टाकलं आहे, बेरी सिरप, आणि परत क्रीम लावून घेतलं वरच्या लेअरला. असं म्हणजे अक्षरशः मी थोपवलेलं आहे क्रीम, तुम्ही बघू शकता. आणि एवढी घाईघाईत केला ना, पण चांगला झाला केक. आणि कसं आहे घरी बनवतं ना तर त्याचा थोडासा असा आनंद असतो की चला घरी बनवलं. आणि म्हणजे थोडं अजून क्रीम घेतलं आणि त्याच्यात फूड कलर टाकला आणि मग ते आयसिंग बॅगमध्ये क्रीम सगळं भरून घेतलं आणि मग माझ्या पद्धतीने डेकोरेशन केलं जसं जमेल आणि जेवढं होतं आहे असं मी सगळं डेकोरेशन करून घेतलं. थोडंसं स्प्रिंकल टाकलं आणि बस एवढंच मी डेकोरेशन करू शकले. आणि मग नाव लिहायचं राहिलं होतं, मग कुठे लिहायचं, मग ते मफिन्स होते ना मग त्याच्यावरच नाव असं लिहिलं. ते चारच मफिन होते त्यामुळे फक्त एवढंच तनू असं नाव लिहिलं. तर बस हेच होता होता मला वाटतं आहे, मला वाटतं 11 तरी वाजलेच होते. आणि मग अशी कॅन्डल लावल्या आणि मग हा जो फोटो आहे ना हा मी कम्युनिटीवर शेअर केलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने फायनली बड्डेचा केक तयार झाला.